महायुतीमध्ये तीनही पक्षांनी आपल्या मित्रपक्षांच्या विरोधात बोलणं टाळावं, झालं गेलं आता सर्व विसरून जायचंय. जास्तच खुमखुमी येत असेल तर खुमखुमी घालवण्यासाठी आपल्या सर्वोच्च नेत्याला अगोदर सांगावं की मला खूप खुमखुमी येत आहे, मी काय करू. जर त्या नेत्यानं परवानगी दिली तर ती खुमखुमी घालवायची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देऊन महायुतीमधील संबंधित वाचाळ वीरांना अरुण सावंत यांनी घरचा आहेर दिलाय. पासून सर्वच वर्तमानपत्र मी चाळत आहे आणि सर्व वर्तमानपत्रांमध्ये फ्रंट पेजला ही एकच बातमी अगदी ठळकपणे मी वाचून मला अतिशय दुःख झालं. दुःख का झालं? तर लोकसभा निवडणूक होऊन गेलेली आहे, त्याला आता 2 महिने झालेत. मागच्या महिन्यामध्ये षण्मुखानंद हॉल येथे महाविकास महायुतीच्या तीनही पक्षांचा एक मोठा प्रचंड असा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यातील एक वाक्य माझ्या डोक्यात तेव्हा असं घुसलं होतं की मी ते आयुष्यात कधीही विसरणार नाही. मला खूप बरं वाटलं होतं त्या नेत्याचं भाषण ऐकून. त्यांनी असं स्पष्टपणे बजावलं होतं की महायुतीतील सर्व पक्षांनी एकमेकांबद्दल एकमेकाच्या विरोधात मुळीच बोलायचं नाही, झालं गेलं सर्व विसरून जायचं आहे. एकमेकात म्हणजे दुधात साखर मिसळल्याप्रमाणे आपल्याला आता एकरूप व्हायचंय आणि प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक प्रवक्त्यांनी बोलायचंय. जर एखाद्या प्रवक्त्याला किंवा एखाद्या नेत्याला जास्तच जर काही खुमखुमी येत असेल एक दुसऱ्याच्या विरोधात बोलण्याची, तर त्याने आपल्या सर्वोच्च नेत्याकडे जायचं आहे आणि त्या सर्वोच्च नेत्याला हे सांगायचं आहे की मला आज खूप खुमखुमी येते, तेव्हा मी काय करू. आणि जर त्या नेत्याने त्याला परमिशन दिलं तरच जायचंय आणि आपली खुमखुमी घालून टाकायची आणि जे काय आहे ते बोलायचे. सांगण्यामागचा त्यांचा हेतू हा होता की महायुतीतील कोणत्याही पक्षातील नेत्यांनी एकमेकाच्या विरोधात काहीही बोलायचं नाहीये, आपापसामध्ये बसून जे काय असेल त्याच्याबद्दल चर्चा करायची. परंतु आता ही सगळी वर्तमानपत्र मी वाचत आहे तर एक दिसतंय की त्या नेत्यांनी एवढं सुंदर जी काही सूचना केली होती त्या सूचनेवरती सर्वांनी पाणी ओतले आणि आता अनेक नेत्यांना खुमखुमी येते आणि म्हणूनच काल त्यांनी हा खुमखुमी घालवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. आता खुमखुमी म्हणजे काय? तर तीव्र इच्छा होणे किंवा खाज येणे. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, समोर विधानसभा आहे, त्या नेत्याने जी काही सूचना केली होती की कुणाच्याही अंगात खुमखुमी येत असेल तर आपल्या नेत्याला अगोदर जाऊन सांगायचे आणि मग खुमखुमी घालवायची की नाही ते ठरवायचे. धन्यवाद.